दि म्हसळा टाइम्सच्या दिवाळी अंक हा साहित्याला वाहिलेला आहे असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अंकाच्या प्रकाशनावेळी केले. गेली एक पर्व दि म्हसळा टाइम्स दिवाळी अंक प्रकाशित होत असून नामवंत लेखक कवी यांच्या कसदार कथा आशयपूर्ण कविता लेख याची पर्वणी वाचकांना उपलब्ध करून देण्यात संपादकीय मंडळ यशस्वी झाले आहेत असे गौरवोद्गारही काढले. यावेळी संस्थापक रमेश पोटले, महाराष्ट्र लोकसेवा आयोग उपसचिव सुरेंद्र हनुमंते, पनवेल कुणबी समाज महिला अध्यक्षा मीना रटाटे, पत्रकार मोहन भायदे, रमेश पाखड, नितेश बांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दरवर्षी अतिशय चांगलं असं साहित्य त्याच्यामध्ये कथा कविता वगैरे सर्व जे आहे ते असतं. त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा त्यांनी सर्व काही एकत्रित असं आहे की सगळं साहित्य इथे दिलेलं आहे. राजकारणाचा खेळ खोंडोबा म्हणजे साहित्यामधले सर्व प्रकार काढलेले आहेत आणि असं एक अतिशय वाचनीय असा अंक झालेला आहे आणि त्याच्यामुळं या अंकाला मी शुभेच्छा देतो आहे आणि या दिवाळी अंकाचं प्रकाशन झाले असे जाईल.